जगमगते दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिप वर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटे दारी, आमची ही गोष्ट खरी लई भारी, भारी भारी लई भारी, स्क्रिप्टची वाट होती, भारी भारी लई भारी, खूप भारी भारी लई भारी. हाय फ्रेंड्स, लय भारी मध्ये तुमचं झिंग 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 झिंगाट स्वागत. आज आपण भेटणार आहोत त्यांना ज्यांनी जाळ आणि धूर सांगटच केलाय, आणि याच निमित्तानं आम्ही इन्व्हाइट केलं तुफान सक्सेसच्या चार भागीदारांना, सल्या, बाळ्या, परश्या आणि अर्चिला. एकदम भन्नाट गप्पा आणि तेवढाच इनोसन्स ही अनुभवला प्रत्येकाने. ह्या चौघांमध्ये आता ऑफस्क्रीन सुद्धा घट्ट मैत्री निर्माण झाली आहे. आता आम्हाला एकमेकांशी करमत नाही, आता एवढे दिवस हे नव्हते मुंबई मध्ये तर मला करमत नव्हतं, आता हे आलो इतकं मस्ती करायला लागलो, मजा करतोय. म्हणजे आम्ही असं मित्र जेव्हा भेटलो ना पुण्यात, तेव्हापासून आतापर्यंत आमचे एकदाही भांडणं झाले नाहीत. म्हणजे माझी आणि आकाशची तानाजी कधीच भांडणं झाली नाही. रिंकूची आमची झाली थोडीफार, ती लहान आहे त्यामुळं ती भांडत होती आणि आम्ही समजून घ्यायचो तिला. मी भांडतो पण आणि लगे आम्ही विसरतो पण. म्हणजे ती भांडण्याचं एक म्हणजे चेष्टाच असते आमच्यामध्ये सगळी, ते मस्ती असते. वा 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 वा, नजर ना लगे आपकी दोस्ती को. आणि हो, रिलीजच्या एक दिवस आधी यांना सॉलिड दडपण आलं होतं बरं का? खूपच असं भीती वाटल्यासारखं होत होतं. आम्ही चौघाही मगांना बोलतो आज झोपण्या लागणार बरं का, मला हा म्हणायचं, मला मी त्याला म्हणायचं आज झोपण्या लागणार झोपण्या लागणार. पण असं ज्या दिवशी 29 एप्रिल रिलीज झाली, रिस्पॉन्स बघितला, इतके खुश होते सगळे, अक्षरशः आम्ही नाचत होतो संध्याकाळी घरी आल्यानंतर. प्रीमियर झाल्यानंतर आम्ही घरी चाललो होतो, गाडीतच आमचा डान्स चालू झाला होता कारमध्येच. आम्ही एकत्रच होतो खरं 28 ला आणि आम्ही बाहेरून आलो आणि आपली फिल्म लोकांना आवडेल का, आणि रात्रभर झोपच नाही. 29 कधी येते कधी उचडते, 12 वाजून गेल्या, 2 वाजल्या मी मोबाईल वरतीच सैराटचं सगळं बघत बसलेले. अरे झोपच लागत नव्हती, मी 3 वाजता झोपले आणि सकाळी उठले आणि आमची चर्चा, खरंच माणसांना फिल्म आवडेल का, आपलं काम आवडेल का. पण जेव्हा आम्ही प्रीमियरला गेलो ना, शिट्ट्या आणि झिंगाटला स्टेजवर इतका डान्स केला आणि इतका भरभरून प्रतिसाद दिला ना, तेव्हा इतकं छान वाटलं त्या दिवशी. पब्लिक तर अजूनही नाचतंय थिएटरमध्ये एकदम धिंगाणा, एक नंबर काम, फुल ऑन झिंगाट बरं का. चौघांना आम्ही सैराट डिक्शनरी उघडायला सांगितली, काही खास शब्द. आता सिटीमध्ये आपण बघतो काय यार काय राव असं म्हणतो, गावाकडे काय लका असं म्हणजे लका शब्द आहे. तोंडात गुटका आहे तर गावाकडे म्हणतात तोबरा भरलेला दिसतोय की सगळा. म्हणजे एखादा आता म्हातारा वगैरे असेल ना, म्हणजे लय चिडक विडक, तर म्हणतात खतर उडले. म्हणजे काही असू दे, म्हणजे असं असं पिक्चर टाइप पिक्चर म्हणजे असं विशेष काय दिसलं की काय पिक्चर टाइप आहे म्हणजे असं बोलतात सर. पण आता मंजुळांनी हे असं पिक्चर टाइप प्रकरण मोडीत काढलंय, सैराट सारखी फिल्म तयार करून आणि आपल्यातलीच माणसं घेऊन. पण ह्या आपल्यातल्या साध्या व्यक्तींना एवढं भारी प्रेझेंट कसं काय केलं गेलं हे त्यांच्याकडूनच ऐकलं. शूटच्या आधी 1 महिना आम्ही सोबत होतो सगळे, म्हणजे सैराटच्या पूर्ण टीम सोबत आम्ही राहिलो होतो. तर त्या म्हणजे पूर्ण टीम मध्ये आम्ही म्हणजे प्रत्येक जण आमची प्रॅक्टिस घ्यायचा, म्हणजे सांगायचं आम्हाला असे सीन करायचे, सीन समजून सांगायचे, करून दाखवायचे, असे आमची प्रॅक्टिस घेतली होती सगळ्यांनी मिळून. आणि मला असं वाटलं होतं मला पिक्चर मध्ये घेत नाही, असं वाटलं ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो तेव्हा सांगायचे असं अजून व्हायला पाहिजे, तेव्हाच मला वाटायचं नाही घेत आपल्याला घेत असं वाटायचं. पहिल्यांदा तर घाबरलेलं सगळे पहिले 1-2 दिवस, नंतर हळूहळू मग करत पहिले चौघांची चांगली मैत्री झाली, मग तिथून पुढे आम्ही चांगलं चांगलं म्हणजे करत गेलो. आणि बरेच दिवस पाक शेवट शेवट पर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं यार चे काय सांगितलं पात्राबद्दल, काय नाही पुस्तक वाचायचं म्हणजे भारत आहे म्हणजे अशी मजा करायची आम्हाला माहित नव्हती यार चे. आणि आम्ही नंतर हे आले ना, ह्यांना 7-8 दिवस सांगितलंच नाही की मी लहान आहे तू कोण आहे, मी म्हणायची नाही मी ह्यांच्या टीम मधले आणि हे हा ह्याला भेटलेले, हा मला पहिल्यांदा म्हटलेला हिरोईन कोण आहे फिल्मची, म्हटलं मला नाही माहिती कोण आहे, म्हटलं तू कोण आहे, मी म्हटलं मी ह्यांच्या टीम मध्ये असते. आणि मला असं वाटलं जाऊ देत कुणीतरी मुलगी असेल असं वाटलं जाऊ दे, म्हणजे असं वाटलं नाही पात्राबद्दल कुणालाच माहित नव्हतं कुणाचं पात्र काय, आम्ही असं प्रॅक्टिस करायचो ते प्रॅक्टिस करून दाखवायचं. माझं कास्टिंग आधी झालेलं असल्यामुळे मी आधी ह्यांच्या बरोबर राहायचे ना, हे सगळे चित्र मला माहित असायचं हे कोण आहे, पण ह्यांनी विचारलं ना उगाच ह्यांची मजा घ्यायची. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस असायची ना म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये,
तर आम्हाला ऍक्टिंग येत नव्हती, भीती वाटायची ना आम्हाला, कळलं ना सर आज प्रॅक्टिस आहे, घाबरून जायचो आम्ही, अरे आज काम असं म्हणजे काहीतरी निमित्त काढायचो आम्ही, अरे इकडे जाऊ आज पोट दुखते, आज काहीतरी डोकं दुखते, असं करून म्हणजे एक झोपायला असं काहीतरी करायचं आम्ही, प्रॅक्टिस नको वाटायची आम्हाला. आणि माझा असा सीन होता की मला ह्याला सांगायचं की बाबा आरची आली, तर त्या फ्लॅटवर आम्ही पाचव्या फ्लॅटवर होतो, मग तिकडे अशी लांब पलीकडे असं नदी आहे आणि नदीच्या पलीकडे माणसं असेल, तर मी शिट्टी वाजवलो, तर मला सांगितलं की शिट्टी वाजवलं तिकडल्या माणसाने बघितलं पाहिजे, मी खरं शिट्टी वाजवलो आणि ती माणसं मुसर राखत होती तिकडली, तर त्यांनी बघितलं माझ्याकडे असं आणि इतकी चोख तयारी झाल्यानंतर शूटचा पहिला दिवस आणि त्यांचे काही खास अनुभव. पहिल्या दिवशी खरंच दडपण आलं, कारण माहितच नसतं शूटिंग कसं असतंय, कॅमेरा काय, माणसं किती असतात, तर पहिल्या दिवशी जरा दडपण आला. आणि पहिला सीन माझा होता की त्याला प्रपोज करायचं, आणि पहिल्या दिवशी हे मी कसं करू, नको, काही काही शब्द इतके व्हायचे, काय होल वावरी जावर, ते मला म्हणायलाच येत नव्हतं. अरे मी इतकी, माझ्या पहिल्या दिवशी 7-8 रिटेक झाले, पण नंतर जरा कॉन्फिडन्स यायला लागल्यावरती सगळ्यांचं चांगलं व्हायला लागलं. सगळ्यात जास्त रिटेक मी केलेत. 5 फेब्रुवारीला आमचं शूट चालू झालं आणि पहिला सीन आमचा ह्याला प्रपोज देते आणि ह्याला आम्हाला टाकलायचं असा सीन होता. पर सीनच्या आधीच मला बोलवलं की बाबा तुला पैशाला बोलवायचे, आणि त्या दिवशी माझा नेमका वाढदिवस होता. मग मला कॅमेरा लावला, म्हणजे कॅमेरा लागला, चल तू एकटा जा, आणि असा ओरड की आरचीला बोलव, म्हणजे जसा परशा आरची आली आणि परशाला तुला बोलवायचे. मग मी हाका मारल्या मोठ्या मोठ्या, परशा आरची आली आणि एका काहीतरी फुलं घेऊन अन्ना आली आणि वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा म्हणजे अरे म्हणलं, आणि पहिला वाढदिवस माझा त्या सेटवर साजरा केला. या संपूर्ण चढ उतारांनी भरलेला हा सैराटमय प्रवास तुमच्या फॅमिलीने कसा स्वीकारला? तुमच्या फॅमिलीच्या रिॲक्शन काय होत्या सिनेमा पाहिल्यानंतर? जेव्हा मी पहिली वेळ सांगितलं होतं घरच्यांना की मी फिल्म मध्ये आता सिलेक्ट झालो किंवा काय, त्यावेळेस कुणालाच विश्वास नव्हता बसला की असं कसं होऊ शकतं. पप्पा तर म्हणले तुला डान्स येत नाही कधी, आयुष्यात तू डान्स केला नाही किंवा ऍक्टिंग केलं नाही, तू कसं करू शकतो असं मला बोलले होते. डायरेक्ट त्यांना प्रीमियरला नेलं मी बघायसाठी, प्रीमियर बघायसाठी. मग तिथं प्रीमियर बघितल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे तिथं लवकर नाही भेटता आलं मला गर्दी असल्यामुळे मम्मीला, नंतर मम्मी भेटली डायरेक्ट म्हणजे अशी गळ्यात पडून एकदम भावूक झाली. म्हणजे तिने शब्दात नाही सांगितलं मला तिला काय वाटतं, पण तिचे डोळ्यातले अश्रू आहेत त्याच्यामुळे मी समजून घेतलं तिला काय वाटतं. खरंच आनंदीत सगळ्या आता घरचे. प्रीमियरला आलते ना तेव्हा म्हणजे पप्पा मम्मी तर खुशच होते, रडत होते. मग त्यांनी सांगितलं भारी वाटते, चांगलं वाटलं नव्हतं इतक्या लांबपर्यंत जाईल. त्यांना अगोदरपासून मला म्हणायचे की तू काय करू शकत नाही, तुला काय करता येणार नाही पुढं. आणि शाळा म्हणजे मी कॉलेज बुडवलं ना ह्या काळात, तर मग ओरडायचे मला रोज, फोन लावायचे तू येणार आहे का नाही, तू पुण्यावरून गावी म्हणजे कॉलेज करतो का नाही, काय करणार आहे तू पुढं, काय ठरवलं आहे, सगळे प्रश्न विचारायचे. आत्ता त्यांना चांगलं वाटतं. ज्यावेळेस पळापळी व्हायची माझी इकडे तिकडं, पुण्याला चाललो आहे, मुंबईला चाललो आहे, मग मी म्हणायची तू आजपर्यंत कुठंच नव्हता, घरीच असतो, पुन्हा मुंबई काय. मी सांगितलं तू बाबा मी पिक्चरमध्ये काम करतो, हे काहीतरी फेकून गोगस पिक्चरमध्ये तू काम करते, म्हणजे विश्वास बसत नव्हता मम्मीला काय सुद्धा. मग आता प्रीमियरला मी मम्मीला बोलवलं, पहिल्यांदाच मम्मीने तिथं पिक्चर बघितला. त्यावेळेस मग मी येता जाता मुंबईला चाललो, पुण्या चाललो किंवा शूटवर चाललो की सांगायचं मी निवांत, एकदम निवांत आहे. मम्मीने ते एक सीन बघितला की आम्हाला हानते ते सगळ्यांना मिळून. मग मम्मी इंटरव्ह्यूमध्ये मी मम्मी कशी गेलो आणि मम्मीला विचारली बाबा कसा वाटला तुला पिक्चर कसा वाटला, तर मम्मी म्हटली मला तर तू सांगत होता एकदम निवांत आहे, मला काही टेन्शन नाही, नितकोस काय मारलं तू म्हणजे तिथे मारले. आणि अक्षरशः मम्मीनं असला चेहरा केला होता की थोडा मारले का मारले इतकं आणि किती मारले तुला. मला तर फुल सपोर्ट होता, मी अजून घरी नाही गेली पण आई वडिलांना भेटलेली. तर म्हणजे त्यांनी फिल्म बघितली ना, त्यांनी आधी पण बघितली, पण प्रीमियरला जेव्हा मोठ्या पडद्यावरती बघितली ना, तर त्यांच्या डोळ्यात असं पाणी यायचं. पप्पा शेजारीच बसलेले आणि पप्पा रडायचे, मी पप्पांकडे बघितलं की पप्पा असे पुन्हा इकडे इकडे असे बघायचे. आणि घरी तर सेलिब्रेट म्हणजे खूपच असं गावात इतकं कौतुक झालंय ना, असे घरी माणसं येतात, रिंकू आहे का विचारतात. मम्मी नाही म्हटली तर त्यांना वाटतं की खोटं बोलते, तिला आत ठेवलंय. मग मम्मी पप्पांना काय करते, दोघं तिघं गुंतवतात आणि अख्ख्या घरात सगळे फिरून येतात आणि मी नसली घराचा फोटो काढतात आणि निघून जातात. मनोरंजनाच्या या लय भारी दुनियेची सफर अशी सुरू राहणार आहे. पाहत राहा 9 एक्झकास्ट. जगमगते दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिप वर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटे दारी, आमची गोष्ट खरी लय भारी. भारी भारी लय भारी.
मग ते दुनियेचा रंग निराळा, त्यांच्या गॉसिपवर आमच्या कॅमेराचा डोळा, आरशा समोर ते मुखवटेधारी, आमची ही गोष्ट खरी लई भारी. आणि व्हॉट गोज टू ए भारी भारी लई भारी, चांगल्या स्क्रिप्टची वाट होती, भारी भारी लई भारी, आम्ही खूप भारी भारी लई भारी, भारी भारी लई भारी. बाय द वे, काही खास किस्से जे शूटिंगच्या वेळी घडले, येस बिहाइंड द कॅमेरा, तेही एकदम झिंगाट किस्से आहेत बरं का. माझा एक सीन सांग, स्वप्नातला सीन आहे माझा, तो स्वप्नात मी हिला बघतो असं काहीतरी. तर त्यावेळेस मी फक्त असं आरचे घरची उठतेल घरची उठतेल असं मला म्हणायचं होतं. बरं, मी सीन केला आणि माझं चालू ते तिकडून कटच म्हणत नव्हते, पण माझं चालू आहे आरचे घरची उठतेल आरचे घरची उठतात. आणि उठत्या उठत्यामध्ये मी डायरेक्ट हसायलाच लागलो, अरे काकण म्हणत नाहीत, माझ्यासोबत आखी म्हणजे क्रू पूर्ण हसत होतं. आणि तो सीन होता नाही का, तुला बोलवतो आता सीन होता परशाला, तो आवाज येतो आणि अण्णा आमच्या गाडीवर होते ना, तिकडून ह्याचा सीन लागला होता बोटवरून, आणि त्याला थांबायला सांगायला कोणीच नाही ना जवळ, तर हा उगाच ओरडत बसायचा, अरे परशे आरचे आले आरचे आले, अण्णा म्हणजे अरे त्याला थांबवा कोणीतरी. हा म्हणजे हा ओरडत राहायचा कारण त्याच्याजवळ कोण नव्हतं ना, फ्रेम मध्ये सगळे यायचे, अण्णा म्हणजे त्याला कोणतरी सांगायचं तडपडा लागले तिकडे बघा म्हणायचे, मजा यायची ती सेटवर. काय झालं, मला सेटवर झोपायसारखी सवय, म्हणजे मी आज बी झोपतो, म्हणजे मला झोपायला पहिल्यापासून, म्हणजे सीन कट झालं की तानाजी कुठे दिसतो कुठल्या तरी कॉपऱ्यात दिसायचा झोपायला, म्हणजे हे नाही हे धोको मग असं बाजू झोपलो, तिथे कोण माणसं नव्हती काय नव्हती, आणि मी बी काय म्हणजे कोण नाही म्हणून तिथे झोपलो, मग झालं असं सीन फिन ह्यांचं चालू होतं, मी म्हटलं आपलं झोपावून येऊन झोपलो, आणि जो आपले दादा आहेत म्हणजे भूषण मंजुळे ती आणि मागे आपला टीचर मला मागे ती दोघं आली, मला काय माहित नव्हतं, मी झोपलेलो, त्यांनी बाज उचलली दोघांनी, बाज उचलली आणि पा खाली आले मी, मग खाली झोपेतच मी बाज का खाला आली बाज खाली आपल्या धडपड उठलो, तर कोणच माणसं नाही त्यांनी बाज असे दोघं जण घेऊन चालले. बाळ म्हणजे बिलकुलच ऐकत नव्हतं आमचं नाही का, म्हणजे तर अण्णाने आम्हाला असं म्हणजे सांगून ठेवलं, रागवले होते नाही का, तुम्ही जर दुसरीकडे दिसायचं नाही, तुम्ही मी जेव्हा बघेल तेव्हा त्या बाळापाशी दिसायचं मला, कारण तो आमच्याकडे येतच नव्हता, तर त्या काळात फक्त आम्ही त्याच्यावरच टाइम घालवायचो. आणि तो सीन आहे ना, जो फ्लॅट वरती गेला आणि ह्याच्यापाशी बाळ बसलंय, तर ते का बसलंय तर रडून उठलेलं आणि येतच नव्हतं, तर त्याला चिरमुरे इतके आवडायचे, ह्याने काय केलं चिरमुरे पूर्ण त्याच्या जॅकेट मध्येच टाकले, मग बसलेला सीन चालून तो त्याचा खेळतोय आपला, त्याच्यामुळे तो सीन पूर्ण झालं होतं करून घेतलेला. आणि त्या सीनला एकदा काय झालं होतं, म्हणजे तो काहीतरी सकाळी 7 शेड्यूल होत्या हे होतं हे, तर सगळेजण आले कॅमेरे लागला, तो पण आला, तर तो येऊन अक्षरशः नंतर रडला झोपला, सगळे 4-5 तास कॅमेरा लावून त्याची वाट बघतायत कधी उठतोय कधी उठतोय वाट बघते सगळे, आणि तो उठल्यानंतर तो सीन घेतला. परत तुम्ही जेवढा आम्हाला मार खाल्लेला बघितलं ना, तो सगळा खरा खरा मार खाल्लेला आहे, म्हणजे ते कानाखाली पुसून जे पोडीत पडून मारलेलं, आता बुक्या मारले सगळ्या मार खाल्लेला आहे सर. खरी पडायचं पाच पल्ली तोंडात माती ते जाय असं काहीतरी घुसायचं सगळं रिअल, म्हणजे खरं खरं 5-6 जण मारलो किती मार लागू शकतो एवढा आम्हाला लागला होता. एक असा सीन होता की एक जण मला लात मारतो मागून, आम्ही आम्हाला नाही का तिघांना मारतात, तर त्यावेळेस काय झालं त्याने जोरात लात मारली लागली मला, मी असं खाली मातीत पडलो आणि मातीत पडलो आवाज बंद झाला माझा, म्हणजे मला ओरडताच येत नाही, म्हणजे लागल्यामुळे दुखायला लागलं आणि काहीच करता येत नाही. मग जेव्हा त्यांनी मला खालून असं परत उचललं, मग परत माझा आवाज सुरू तेवढ्यात सगळं. आणि माझा तर आवाज असतच, म्हणजे मला हाणलं की हाणू नाही तर ना हाणू मी आरडायचो, आणि सीन कट झाला म्हणजे माझ्या आरडण्याच्या मला कळत नव्हती बाबा सीन चालू आहे, सगळी शांत होईल सगळी शांत होईल, मी आपल्याला आरडायचो परत हळूहळू बघायचं सगळं बंद झालं कट म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये मला वडील हणतात ना, मला सांगितलं नव्हतं तू जा कागद फाट बास आणि आरडा ओरड करत हे ते फेक, मी गेले आणि म्हटलं ह्यांना फक्त बोलायचं मला ओरडायचं कागद फाडायचा खुर्च्या वगैरे फेकायच्यात, तर चालत गेले कागद घेतला फाडला ह्यांनी ओढलं, मला वाटलं काहीतरी म्हणजे सट्ट तीन जाऊन गेले, म्हटलं मला मारणार असली बेकार बसलेली माझं हे बधीरच, मी 5 मिनिटं अशीच बघत बसलेलं, म्हणजे मला माहितच नव्हतं की हे मला मारणार आहे. आणि हा अजून हैदराबादचा जो क्रू होता ना त्यांना म्हणजे मराठी काहीच कळत नव्हती ना, आम्ही त्यांच्या किती असते करतो त्यांच्या जाऊन मराठीत बोलायचो मुद्दाम त्यांना काही म्हणत होता सुरेश अण्णा होते, त्यांना काहीच मराठी कळत नाही, त्यांना इतकं बोलले मराठीत ना असं असते का, तुम्हाला मराठीत सांगितलं कळतं का, म्हणलं हा बाहेर येत ना आणि हसत बोलले हा बाहेर येत ना असं असते का सुरेश अण्णा, कुठे तुम्ही किती वाजत तुम्ही असं काही म्हणायचे सुरेश अण्णा असं बघत होते, त्यांना काहीच कळलं नाही, इतकी मजा घेतो आम्ही त्यांची, त्यांना मराठी कळत नव्हतं उगा जायचं काही, त्यांना मराठीत बोलून घरी लगेच यायचं
मी काय जरी बोलले तरी ते हसायचे हे म्हणले ना काही कळत नाही तुम्हाला मजा यायची सगळं असं करायला. बाय द वे या सिनेमात आरती सारखं इंग्लिश मध्ये सांगू का असं बोलते सर. लय भारी टीम ला आता खरंच इंग्लिश मध्ये ऐकायचंय. नाही यांना मराठीतच कळतं मात्र ठीक आहे. कम ऑन आर्ची यू कॅन डू इट बेबी. हार्ड आयो पाठ चालतो तुझ्या. कम ऑन आर्ची. ऐ डोंट यू टच हिम मंग्या आय विल स्लॅप यू हार्ड. आय कांट बिलीव दिस स्पीक इन इंग्लिश. मराठी तर ठीक आहे. वा 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 क्या बात है. मजा मस्ती धिंगाणा इथे ही चालूच आहे की. चलने दो आम्ही यामध्ये हातभार लावतो. एक इंटरेस्टिंग गेम खेळूया. कोणता ते तुम्हीच सांगा. दमशेराज. सो दमशेराज मध्ये तुम्ही एकमेकांना तुमच्या सिनेमातले डायलॉग्स ऍक्ट करून दाखवायचे आणि ते ओळखायचे. ओके लेट्स स्टार्ट. नीट नीट एक एक असं म्हणजे मी तू तू तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. दोन मिन थांबा. तू मी वर्षा आर्ची तू मी तू वर्षा कुठे पाय पडतो. फुलाचा सीन. नमस्कार. ते कुठे कुठे सपनी कुठे मी पाणी नाही येत करायला. हो क्या बात आहे. यावेळी लई भारीच्या टीमनी सुद्धा ना खूप एन्जॉय केलं. एकदम रिफ्रेशिंग वाटलं. या गप्पा झिंगाडगिरी थांबवायचीच नव्हती पण नो ऑप्शन. सो आम्ही शेवट गोड केला सैराटच्या भन्नाट यशासाठी. खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांसाठी. कॅडबरी तानाजी कडून. लय भारी एक्सप्रेस 106 हुतात्मा चौक या चित्रपटाचं लवकरच होणार शूटिंग सुरू. तेजस्विनी लोणारीचा आगामी चित्रपट बर्नी रिलीज होणार 17 जूनला. नितीन चंद्रकांत देसाई यांचा नवीन चित्रपट येतोय ट्रक भर स्वप्न. कॉपी चित्रपटाचा मुहूर्त झाला सॉन्ग रेकॉर्डिंगनी. गजेंद्र अहिर यांनी त्यांचा पुढचा चित्रपट पिंपळ अनाऊन्स केला कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये. मंगेश कदम दिग्दर्शित ओ वुमनिया हे नाटक आलंय प्रेक्षकांच्या भेटीस. मनोरंजनाने भरपूर असा हा लय भारी प्रवास आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात लय भारी गॉसिप सह. टाटा बाय बाय सी यू. नाइन एक्स चकास आयशा पर.